सर्वांना माझा नमस्कार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेवा साधना गुरुकुलमध्ये कसं पोहोचावं हे समजावून घेणार आहोत। अनेक पाहुणे अनेक पालक घरून निघाल्याच्या नंतर पहिला प्रश्न असा विचारतात की आम्ही गुरुकुलमध्ये कसं पोहोचावं। तर गुरुकुलमध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला शेगाव पंढरपूर हायवेवरती यावं लागतं। आपण वाटूरवरून गुरुकुलमध्ये येऊ शकतो आणि परतूरवरून गुरुकुलमध्ये येऊ शकतो। कारने बसने रेल्वेने आपण अगोदर परतूरला येऊ शकतो। परतूरला आल्याच्या नंतर बरोबर 4 किलोमीटर अंतरावर, म्हणजे परतूरपासून 4 किलोमीटर अंतरावर शेगाव पंढरपूर हायवेवरती सेवा साधना गुरुकुलाची पाटी आहे। आपण आता ही पाटी बघूयात। ही सेवा साधना गुरुकुलाची पाटी या ठिकाणी बरोबर 4 किलोमीटर अंतरावर आहे परतूरपासून। आणि या ठिकाणी खून म्हणून एक पाण्याची टाकी आहे, म्हणजे परतूरवरून सेवा साधना गुरुकुल हे बरोबर 4 किलोमीटर अंतरावर आहे। म्हणजे पहिल्यांदा आपल्याला परतूरला यावं लागतं, नंतर आपल्याला शेगाव पंढरपूर हायवेवर यावं लागतं। आता समोरून जे वाहनं येत आहेत तर हे वाहनं परतूरवरून येत आहेत आणि वाटूरला जात आहेत। म्हणजे परतूरवरून येणाऱ्या पाहुण्यांना सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला अगोदर शेगाव पंढरपूर हायवेवर यायचं आहे। हे बघा, हे वाहनं आता परतूरवरून वाटूरला जात आहेत। हा रस्ता आणि या ठिकाणी ही पाटी आहे। या पाटीपासून आतमध्ये 400 मीटर अंतरावर गुरुकुल आहे। गुरुकुलमध्ये कसं पोहोचायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर गुरुकुलमध्ये पोहोचण्यासाठी परतूरला सुरुवातीला यावं लागतं, दुसरा पर्याय आहे वाटूरला यावं लागतं। तर वाटूरला आल्याच्या नंतर वाटूरवरून गुरुकुल हे 12 किलोमीटर अंतरावर आहे। आता हे जे काही वाहनं येत आहेत, हे वाहन आहे हे वाटूरवरून आलेलं आहे। म्हणजे डाव्या साईडनं जेव्हा आपण येतो तेव्हा उजव्या साईडला ही सेवा साधना गुरुकुल नावाची पाटी आहे। म्हणजे वाटूरला आल्याच्या नंतर वाटूरवरून गुरुकुल हे 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि परतूरला आल्याच्या नंतर परतूरवरून गुरुकुल हे 4 किलोमीटर अंतरावर आहे। आणि आता पाटीपासून आतमध्ये 400 मीटर अंतरावर गुरुकुल आहे। हा कच्चा रस्ता आहे, इथून आपण आपली मोटरसायकल इतर वाहनं घेऊन आतमध्ये येऊ शकतो। शेगाव पंढरपूरपासून 400 मीटर अंतरावर आतमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी गुरुकुल दिसायला लागतं। या ठिकाणी 2 छोटे छोटे मंदिर आहेत, असं गुरुकुल दिसायला लागतं। असा सरळ रस्ता आहे आणि समोर गुरुकुलाची पाटीसुद्धा आहे। समोर गुरुकुलाची पाटी आहे। या पाटीपासून डाव्या बाजूला आपल्याला जावं लागतं। हा रस्ता आहे। यावर्षी पाऊस भरपूर आहे त्यामुळं रस्ता थोडा खराब झालेला आहे। शेगाव पंढरपूरपासून आतमध्ये 400 मीटर अंतरावर आल्याच्या नंतर या ठिकाणी गुरुकुलासमोरच्या झाडांचं दर्शन होतं। सुंदर अशा हिरव्या निसर्गाचं दर्शन होतं। या ठिकाणी हे फणसाचं झाड आहे, भरपूर झाडं गुरुकुलाच्या समोर आहेत। उजव्या बाजूला गुरुकुलाच्या प्रवेशद्वाराचं दर्शन होतं आणि गुरुकुलाची ही इमारत। हा गुरुकुलाचा परिसर। तर अशा प्रकारे परतूरवरून 4 किलोमीटर अंतरावर सेवा साधना गुरुकुल आहे आणि वाटूर फाट्यावरून 12 किलोमीटर अंतरावर सेवा साधना गुरुकुल आहे। शेगाव पंढरपूर हायवेवर आल्याच्या नंतर सेवा साधना गुरुकुलाच्या नावाची पाटी आहे। आपण अशा प्रकारे सेवा साधना गुरुकुलमध्ये येऊ शकतो। आपण नक्की सेवा साधना गुरुकुल बघण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी गुरुकुलमध्ये यावे अशी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।